लोकसभा निवडणुकीच्या नंतर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय फडणवीस यांनी मला सरकारच्या जबाबदारीमधून मुक्त करा असं मोठं विधान केलंय आणि या विधानाचे राजकारणामध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत यावरती शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा भाजपचा विषय असून एनडीएचं हे अपयश असल्यामुळे त्यांनी असं विधान केल्याचं कोल्हेनी म्हटलंय आणि अमोल कोल्हे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी युतीचे नेते देवेंद्र फडणवीस राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करावी लागले ते या सत्तेतून बाहेर येऊन मला विधानसभा या निवडणुकीसाठी मी काम करतो असं खरं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांनी बोलून दाखवलं नाही मला असं वाटतं माननीय देवेंद्रजींचा हा व्यक्तिगत ही भावना आहे आणि या भावनेचा प्रत्येकाने आदर करायलाच हवा आणि भारतीय जनता पक्षाचा ही त्यांची मागणी मान्य करायची की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मी विस्तारानं भाष्य करणं हे उचित ठरणार नाही परंतु एक कार्यकर्ता म्हणून त्रयस्थपणे जर या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर याच देवेंद्रजींनी प्रचारादरम्यान मी महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले अशा पद्धतीचं विधान केलं होतं आणि त्यानंतर जेव्हा पंचेचाळीस चा जो जी फिगर आहे ती तर सोडा परंतु या मागची जी फिगर होती एक्केचाळीसची जी शिवसेना भाजप एकत्र असतानाची फिगर होती तीही त्यांना गाठता आली नाही त्यामुळे या अपयशाची जबाबदारी घेऊन ते ही गोष्ट जर म्हणत असतील तर कार्यकर्ता म्हणून निश्चितच या दोन्ही गोष्टी म्हणजे यशाचं किंवा सरकार स्थापन केल्याचं श्रेय जसं स्वतःकडे येतं तसं अपयशाचं श्रेयसुद्धा येतं हा जो न्याय त्यांनी लावलेलं ला, आहे याबद्दल कार्यकर्ता म्हणून निश्चितच एक आधार आहे त्यांच्याविषयी कसं पाहता एकंदरीत इंडिया आघाडी सत्ता करेल की इंडिया आघाडीच सत्ता करेल नाही इंडिया आघाडीच्या आज सगळ्या महत्वपूर्ण नेत्यांची आज बैठक आहे दिल्ली आणि दिल्लीमध्ये आणि त्या बैठकीनंतरचं चित्र स्पष्ट होईल परंतु एकूण जर राजकीय परिस्थिती पाहिली तर गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रपक्षांना जी वागणूक दिली ती वागणूक पाहता आता भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष भाजपवर किती विश्वास ठेवतील हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कॅमेरामन निखिलचं तुषार झरेकर पुढारी न्यूज जुन्नर पुणे <स्थाथ>